रत्न जिल्ह्यातील सावित्री खाडीपात्रात भापराळे या ठिकाणी सशस्त्र अतिरेकी पाहिल्याच्या वृत्तामुळे काल रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर असून मंडणगडमध्ये पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आलाय. आतापर्यंतच्या तपासामध्ये अशी कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नसली तरी यंत्रणा अलर्टवर असून खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ स्तरावरील पोलीस अधिकाऱ्यांचा मंडणगडमध्ये फौज पाठा दिसून आलाय. काल रात्रीनंतर या संदर्भातील घडामोडींना वेग आला. हत्यारबंद 9 माणसांनी भरलेली बोट भापरा पुलाखालून पार झाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने या वृत्तामध्ये सत्य असत्यता पडताळण्यासाठी पोलीस दल कार्यरत झाले दिसून असून पोलिसांचा तपास सुरू असून अजूनपर्यंत अशा प्रकारे माणसांनी भरलेली कोणतीही बोट पोलीस दला दिसून आलेली नाहीये. मात्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करण्यात आला असून प्रत्येक वाहनाची कसून चौकशी घेण्यात येते.